संघाला पराजित करून हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो उमेश, मात्र स्ट्राइकला सचिन. पाव लागले इनसाइड एज लागते, शॉर्ट स्क्वेअर लागला, चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत मात्र एक धावी ते पूर्ण केली. या एक धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन केले सचिनने. नक्कीच या सचिनला जर कोणी खेळाडू बात करेल तर नितीन सदाशिव म्हात्रे तसंच कमलाकर दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि नितीन म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राईज दिलं जाणार आहे. नक्कीच पहा किती घातक खेळाडू गणला जातो हेच मात्र इथं दाखवून दिलं जात आहे या उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा. आता मात्र बीट होतो फलंदाज, बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात करून दिली उमेशने आपल्या संघासाठी. नक्कीच याच उमेशने अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उमेश समोर फलंदाज. यावेळी रोहित मात्र पंचांकडे दाद मागतायत. हो एक धाव तोपर्यंत पूर्ण केली या एक धावेने. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. सचिन पाटील एक बिग सचिन म्हात्रे सॉरी सचिन म्हात्रे नक्कीच एक स्फोटक फलंदाज, एक घनगाता फलंदाज. आणि स्वतःचा ओळख पटवून देतोय हा सचिन म्हात्रे. नक्कीच उपस्थित मान्यवरांनी या देसाई संघाच्या पाठीराख्यांनी या सचिनवर पारितोषिकेचा वर्षाव ठेवलाय. जर या खेळाडूला बात केलं तर पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू. आता मात्र लॉंग ऑफला चेंडू जातो मोरेश्वर पाटील, चेंडू समोर येतोय फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव जलद गतीने इथं पूर्ण केली. एक धावेने धावसंख्या 9 धावा धावपळकावर. सुरुवात चांगली केली ह्या सचिनने. ज्या सचिनच्या बॅटमध्ये उत्तुंग असा गगनभेदी षटकार पाहिला, मात्र यावेळी स्ट्राईक केला रोहित. आता मात्र बीट होतोय, गती परिवर्तन केलं होतं उमेशने, मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावपळकावर 9 धावा. पहिल्या षटकानंतर 9 धावा आल्या. मात्र यावेळी गोलंदाजी रवी म्हात्रे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज सचिन म्हात्रे. आता मात्र टॅप केला चेंडूला, शॉर्ट फाईन थर्ड मॅनला, चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत जलद गतीने एक धाव इथे सहज पूर्ण केली. या एक धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या धावपळकावर डबल फिगरमध्ये 1-0-10 10 धावा. पहिल्या षटकात 9 धावा आल्या. मात्र यावेळी रवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी समोर रोहित. आता मात्र बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. एक अनुभवाचं मात्र गाठोडं, अनुभवाचा फायदा कशा प्रकारे उचलावं हे रवी म्हात्रे इथे आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा रोहित. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. हितेश चेंडू समोर येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. संध्याकाळचं वातावरण नक्कीच 5:20 होत आहेत. थंडीचे दिवस, थंड वातावरण, दमट वातावरण, मात्र या वातावरणाचा फायदा या गोलंदाजांना होतोय का हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार आहे. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र फलंदाज सचिन म्हात्रे. आता मात्र वाऱ्याच्या गतीने चेंडू जातोय सी मार्सीबार हितेशच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 17 धावा. चाबुक शॉट पुन्हा एकदा भिडकावून दिला. मिस टाइम शॉट आहे नितीन. चेंडू समोर येतोय. 1 बाउन्स फील केलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल या एक धावेने. धावसंख्या 17 18 धावा.
सचिन म्हात्रे दोन षटकाराच्या मदतीने अद्यापर्यंत 15 धावांवर खेळतोय. रोहित मात्र यावेळी स्ट्राईक घेतला, 2 धावांचं योगदान. आता मात्र इनसाइड यायचे लागते, साई कोणती चूक करत नाही. संघासाठी वाईट बातमी येते, कारण रोहित सारखा सलामीचा फलंदाज बाद होतोय. मात्र आनंदाची बातमी की नवीन फलंदाज ज्याची ओळख या फटक्याने दाखवतो तो रितेश भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला गोलंदाजीचा तर रवी म्हात्रेने अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले. षटक पूर्ण होते. ओके ओके ओके, 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धाव फलकावर 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या उमेशने, मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च केल्या रवीने. मात्र यावेळी गोलंदाजीचा विश्वास दाखवला या कुमारवर, ज्या कुमारने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती आणि या जय वाघेश्वर संघाला पुढच्या फेरीत दाखल करून दिलं होतं. 1 षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने, 2 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तोच कुमार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पंचांच्या डाव्या बाजूने. लो फुलटा चेंडू बेटकाम दिला लॉंग ऑफच्या दिशेने, साई पुन्हा एकदा चेंडू समोर येतोय. एकच धाव मिळेल आणि फेकी मात्र खराब होती, बॅकअप मात्र तिथे चांगला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्येला आकार येतोय. 19 धावा धावपळकावर. नक्कीच साई सचिनच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके पाहिले, मात्र त्यानंतर प्रत्येक फलंदाजाला मात्र ते शांत ठेवण्याचं काम केले उमेशने, रवीने. मात्र यावेळी कुमार समोर फलंदाज रितेश भोईर एक धावेवर खेळतो हा फलंदाज. मात्र कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते कुमारच्या माध्यमातून, ज्या कुमारने पहिला सामना रंगवला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र मोरेश्वरने आतिषबाजी केली आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मयूर रामने एक स्फोटक फलंदाजी केली. या तिन्ही फलंदाजांच्या खेळाडूच्या जोरावर हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होते. आता मात्र स्वतःची ओळख पटवून देतोय रितेश भोईर. रितेश नक्की त्या षटकाराने या रितेशचा मात्र आत्मविश्वास वाढला असेल. मात्र गोलंदाजाला वीक करण्याचं काम करतोय हा रितेश. पुन्हा एकदा कुमार गोलंदाजीसाठी सज्ज. आता मात्र टॅप केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने, नितीन चेंडू समोर येतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल या एका धावेने. धावसंख्या 26 धावा धावपळकावर. एकच चांगली कुमार पुन्हा एकदा. मात्र यावेळी फलंदाजीला सामोरा जाईल सचिन म्हात्रे, ज्या सचिन म्हात्रेसाठी आत्तापर्यंत पारितोषिक लावली गेली आहेत. मात्र कोणताही गोलंदाज खेळाडू या फलंदाजाला बाद करू शकला नाही. नितीन सदाशिव म्हात्रे यांच्याकडे 1000 रुपये व कमलाकर पाटील यांच्याकडे 500 रुपयाचे पारितोषिक. जर एखादा खेळाडू या फलंदाजाला बाद करेल त्यासाठी पारितोषिक आलेले आहेत नक्कीच. आणि त्याचं मात्र सचिनने नक्की स्वतःची ओळख करून दिली, 2 षटकार मारले. किती घातक फलंदाज कमलाकर मामा. नक्कीच आवाज येतोय. आता मात्र चेंडू हवेमध्ये, मिस टाइम शॉट. साई जेल खाली येतोय आणि मोठी इथे पारितोषिक मात्र लागलंय. नितीन म्हात्रे 1000 रुपये आणि कमलाकर मामाकडे 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. आणि यावेळी फलंदाज बाद, दुसरी सफलता प्राप्त केली कुमारने या षटकामध्ये, बॅक टू बॅक दुसरी सफलता.
की सचिनला जर बाद केला तर त्या अंतिम चेंडू झाले ओवर शेवटचे चेंडू ओवर झाली पूर्ण ओके नक्कीच हे पारितोषिक आपण पाहतोय कुमार ह्या गोलंदाजाला 1000 रुपये दिले जातील आणि साईने झेल टिपला त्यामुळे साईला 500 रुपयाचे पारितोषिक नक्कीच किती घातक खेळाडू होता हे देखील इथे आपल्याला कळतंय कारण ह्या फलंदाजाला बाद करणं अंतिम षटक घेऊन येतोय दिलीप पाटील मात्र या शेवटच्या नक्कीच योगेश यावेळी मैदानामध्ये दाखल होतोय नक्कीच जर दिलीप पाटील हॅट्रिक नोंदवली तर नितीन सदाशिव मात्र यांच्याकडनं 2741 2741 कॅश प्राइस दिलं जाईल आता मात्र बीट होतोय नक्कीच योगेश आपण पाहिलं पहिला चेंडू बीट होतोय योगेश राहुल आता मात्र टॅप केला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय साई चेंडू मागे धावतोय मात्र 2 धावा पूर्ण केल्या तिसरी धाव घेण्याचा मानस मात्र दाखवत नाहीये आणि या 2 धावेने धावसंख्या धावपळकर 28 धावा मेगा फायनलचा सामना रंगतोय मात्र यावेळी पाहावं लागेल सागाव संघाच्या इनिंगचे अद्यापर्यंत शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मात्र या 3 चेंडूमध्ये किती धावा कुठतायत हे फलंदाज हे देखील पाहावं लागेल जेवढ्या धावा कुटाल तेवढं मात्र समोरच्या संघाला समीकरण मोठं करून ठेवणार मात्र दिलीप पाटील पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे मात्र 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव जलद गतीने पूर्ण केली या 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सफल ठरतोय रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच एक एक धावेला प्राधान्य दिलं जातंय मी मगाशीच उल्लेख केला होता क्रिकेटमध्ये एका धावेला राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला किती महत्त्व असतं हे इथे मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं जातंय या मैदानामध्ये क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्त्वाची असतं ह्याचं लक्ष ठेवून कारण मेगा फायनलचा सामना जो या सामन्यामध्ये जिंकेल तो या मेगा फायनलच्या या ट्रॉफीला या चमचमत्या ट्रॉफीला हात घालेल मात्र पाहावं लागेल या दोन्ही संघामध्ये कोण जिंकेल कोण मेगा फायनल पटकावेल प्रश्नचिन्ह असेल मात्र यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर दिलीप अद्यापर्यंतचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र यावेळी समोर फलंदाज डावकुरा योगेश आता मात्र नक्कीच फलंदाजाला समजलं नाही चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय मात्र पुढे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय सागाव संघाच्या इनिंगचा शेवटचा चेंडू पाहायचा शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत धावसंख्या आहेत धावपळकावर 31 धावा शेवटचा चेंडू आता मात्र बीट होतोय फलंदाज निर्धाव चेंडू एक चांगला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिलीप पाटीलने दाखवलाय ज्याने या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या येणारे 24 चेंडू गरज असणार ती 32 धावांची डीजे
नक्कीच या फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे. जर एखादा फलंदाज बॅक टू बॅक तीन षटकार मारेल तर 2741 रुपये कॅश प्राईज दिले जाईल नितीन सदाशेठ म्हात्रे यांच्याकडनं. जर चौथा षटकार पुढच्या चेंडूवर मारला तर पुन्हा 2741 रुपये आणि पाचवा षटकार मारला तर पुन्हा 2741 रुपये प्राईज. जर कॅश प्राईजचा जर विचार केला तर आणि सहावा मारला तरी देखील दिलं जाईल. नक्कीच एटीएम खुला करून ठेवला आहे सकाळच्या सत्रापासून आपल्या मान्यवर नितीन म्हात्रे यांनी. मात्र या मेगा पॅनलचा दुसरा इनिंग सागव संघाने 31 धावा कुठल्यात मग येणारे 24 चेंडू किती धावा कुठे हे देखील पाहावं लागेल. 32 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये. मात्र मी अशोक पाटील समालोचक फडके बडा आपणापासून रजा घेतो आणि वळूया आपण योगेश भोईर. थँक्यू. अशासाठीचं केला होता 28 शेवटचा क्षण गोड बाबा. मात्र यावेळेस फलंदाज बाद बिग विकेट शेवटच्या बॉल मधला बॅटचा बेस होला होता. शॉर्ट आउट मांडला आपल्या रोहितने काम चोखपणे बजावलाय. पहिला झटका मैदानावरती जय वागेश देसाई सी संघाला. खूप चांगलं संगीत आपण बघतो सातत्याने रिजम शोच्या माध्यमांमध्ये. तेवढा चांगला सामना अस्तित्वाची लढत अस्तित्व कोण टिकावेल करेल का. मेगा पॅनलचा सामना आहे अस्तित्वाचा सामना आहे जिंका किंवा मरा हा संदेश असेल यावेळेस विचार जर केला तर या इथनं कशा प्रकारचा क्रिकेट आहे कारण का 32 धावा जरी असल्या तरी सुद्धा डिफेन्स करू शकेल. या 32 धावा पुरेशा असतील का या थांबवण्यासाठी या सागाव बघितलं गेलं तर या सागाव संघासाठी कारण का इथनं जर गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण चांगलं केलं तर त्याला सामना खूप चांगला पाहायला भेटेल. यावेळेस गोलंदाज मिलिंद म्हात्रेचा वापर केला जातोय सागाव संघाच्या माध्यमातून. कालचा दिवस या सागाव संघाने गाजवला तो मात्र मिलिंद म्हात्रे गोलंदाज आपण बघतो यावेळेस कोणच्या बऱ्यावरती. मोरेश बाद झालाय ज्या मोरेशने खूप चांगला क्रिकेट दाखवला सकाळच्या पहिल्या सत्रापासून मोरेश बाद झाला इथनं मात्र कशा प्रकारचा क्रिकेट दाखवेल मैदानावरती विचार जर केला तर हा देसाई संघ. ओवर द विकेट मिलिंद म्हात्रे हितेश भोईर. हा चेंडू दरम्यान ऑन साईडला स्क्वेअर द विकेट घ्यायचा प्रयत्न होता चेंडू पॅडवरती धाव नसेल. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट संध्याकाळचं वातावरण आहे दमट वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये शांत वातावरणामध्ये बिग फाईट सामना या क्रिकेटच्या खोल क्षेत्रामध्ये घमाशाने आपण युद्ध बघतोय या मैदानाच्या आतमध्ये. तब्बल धावसंख्या येत नाहीये कारण का विकेटचा अकाउंट ओपन झालाय तर धावसंख्येचा अकाउंट कोणता खेळाडू ओपन करतोय हितेश. हा चेंडू दरम्यान स्क्वेअर विकेट घ्यायचा प्रयत्न होता पंच लाईन बघतील यस लाईन चुकीची आहे अवांतर धावेने. मात्र यावेळेस विचार जर केला तर संघाचं अकाउंट संघाच्या मात्र धावांचा श्रीगणेश होतोय. एक धाव धापालख्यावरती येते 32 धावा मात्र चेस करायचे आहेत. मेगा फायनलचा सामना जिंकायचा असेल तर चॅम्पियनशिप कोण पटकावेल आणि रनरअप कोण राहील आपल्याला पाहायला भेटेल यावेळेस हा सामना आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या आपण स्पर्धा एन्जॉय केली. हा चेंडू स्क्वेअर कार्डच्या माध्यमातून खूप चांगला क्रिकेट यस नो वेट. मात्र यावेळेस विचार जर केला तर इथनं ताळमेल चुकीचा होता नियंत्रण नव्हते नियंत्रणामध्ये नव्हते कारण का तुम्हाला विचार जर केला धाव घेण्यासाठी यस नो वेट या शब्दांचा वापर केला पाहिजे आकाश म्हात्रे तसं काय होत नाहीये. तो पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारचं आपण आयोजन बघितलं स्टार 11 ग्रुप यांच्या माध्यमातून स्पर्धा बघितली गेली तर आपण बघतो आज हा शेवटचा अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा कव्हर केली नक्की त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आमच्या डीजे मास्टर विजयचा आपण आभार व्यक्त करू. आमचे विषय ओमकार शेटे आपण पहिल्या दिवसामध्ये समालोचक होते त्याच्यानंतर आमच्यासोबत आज अशोक पाटील आहेत यांचा आपण आभार व्यक्त करू. अक्षय आकाश आपण आभार व्यक्त करू. हा चेंडू खरा फेकलाय चुकीला माफी नाहीये बिग बिग लॉंग वे लय भारी षटकार. या वेळेस डीजे मास्टरच्या माध्यमातून शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा मात्र गुणगान करत असताना सातत्याने चांगलं संगीत तेवढी चांगली फलंदाजी. चेंडू ब्लॉकला फेकला होता फुटवर्कचा वापर खूप चांगला दाखवला. चिकी सिंगल कम्प्लीट होईल का राम बाडीलकडे लक्ष असेल यावेळेस या सागाव संघाचा कारण का खूप मोठा खेळाडू एक चांगला फिनिशर आहे राम बाडीलचा बल्ला मात्र सकाळपासून खूप चांगला बोलू. मात्र राम बाडील मैदानाच्या आतमध्ये त्या संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल. दरम्यान पलकावरती एकूण धावा येत आहेत आतापर्यंत विचार जर केलं तर यस आ डबा हा डबा धापालख्यावरती आतापर्यंत येतात. आपण सामना बघतो खूप महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू दरम्यान जेल मित म्हणेन पकडायचा होता मैदानावरती या सागाव संघाचा खेळाडू रितेश भोईरला. जेल सोडला की सामना सोडला हा मात्र प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. राम बाडील खूप मोठा खेळाडू आहे
त्या रामपाडीलचा जेल सोडला जातोय. नक्कीच यावेळेस धन्यवाद डीजे, डीजे तुम्हाला संधी थोडीशी कमी आम्ही देऊ, तर चला आपण सामना स्पीडअप करा. मराठ्यांच्या झळकल्या दंग्या शिवबा, अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. अशा या शिवरायांचं गुणगान करण्यासाठी मी खंडू डोईफोडे आपल्या समोर उभा आहे. विजय, विजय सारखी तलवार चालून गेली निगड्या छातीवरती, हिंदुस्थान घडवून गेले. शिव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. नक्की सातत्याने बघितलं शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान करत असताना त्यांनी मुठभर मामले घेऊन स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचं तोरण राखलं. ते शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण संगीत ऐकलं आणि चांगल्या प्रकारचा पवाडा नक्कीच आमच्या डीजे मस्तपूरमध्ये लेमध्ये येतात, कारण शेवटचा अंतिम सामना आहे. आपण बिग फाईट सामना बघतोय या मैदानी शॉटमध्ये. एका बाजूला सागाव संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती जय वागेश्वर देसाई सी संघ. हा चेंडू शेवटच्या मामल्या वाटचा बेस्कोल स्वारकाटच्या माध्यमातून आउटपेल थोडीशी पास आहे. क्षेत्रक्षक शेवटपर्यंत पोहोचेल का, तोपर्यंत या दोन धावा कंप्लीटली पूर्ण केल्या जातील. दोन धावीच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दाबल करते येते. आतापर्यंत विचार जर केला तर यावेळेस अकरा चेंडू ऑपराच्या माध्यमातून येतोय स्क्रीन समोर. क्षेत्रक्षकेत रीते चूक होतीये, दुरुस्त लगेचच केली जाईल. नक्कीच आमचे नितीन दादा सदाशेट मात्रे यांच्याकडनं आयवाकाशसाठी ₹500 रोख रक्कम कॅश प्राइज देण्यात येईल. नक्कीच नक्कीच आयवाकाशसाठी नितीन दादा, नितीन दादा यांच्याकडनं पारितोषिक आलाय आयवाकाशसाठी. रोहित आपण जायचंय आकाश. हा चेंडू ऑपराशन मिस टायमिंग आहे, रितेश सुकंदाने बिग विकेट फलंदाज बाद. इतना मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकेल का, इतना हा विकेट जातोय. सातत्याने बघितलं गेलं तर सामना टर्न करण्याचा प्रयत्न, सामना बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती या सागाव संघाच्या माध्यमातून. देसाई संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाबक पंत 12 धावा येतात आणि षटक क्रमांक मार्ग असताना दुसरा रोहित बोईर. चेंडू शेवटच्या मोमेंटला बॅट साहेब स्कूलला, चेंडूचा शॉट टाटमॅनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एवढ्या सहजी सामना सोडणार नाहीये, एवढ्या इझिली सामना सोडणार नाहीये. बचिंग इथं ऑल रनिंग आहे या अनुषंगाने, मात्र यावेळेस संकेत देतोय. समीकरण बघितलं गेलं तर अजूनही सोपं असेल, जिंकण्यासाठी विचारलं गेलं तर अजूनही या दरम्यान 12 धाव दाबालकावरती येत आहेत. 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. चेंडू दरम्यान गली रिजनला जातोय, सिंगल येईल दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, थोडस खराब क्षेत्ररक्षण. संघाची एकूण धावसंख्या दाबालकावर आतापर्यंत येते विचार जर केला तर या क्षणाला 14 धावा दाबालकावरती येत आहेत. सुनी 18 धावेची गरज आहे. सामना बघितलं तर अजूनही बॅलन्स आपण बघू शकाल, सामना अजूनही जिवंत आहे. सामन्यामध्ये खूप काय रस्ते अजूनही मात्र जडलेला आहे. राम पाटील स्ट्रायकरला फलंदाज, चेंडू ऑन साईडला, चेंडू तो डीप लॉंग ऑनला, सिंगल येईल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, तसं का होत नाही. फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाबाल करू द्या. आतापर्यंत दाबल येते विचार जर केला तर या क्षणाला यावेळेस 19 धावा 15 धावा येतात. अजूनही विचार केला 17 धावेची गरज असेल, कारण का 32 धावा चेस करतोय. 32 धावा चेस करत असताना संघाची एकूण धावसंख्या दाबाल करू द्या. आतापर्यंत येते 15 आणि 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू 17 धावेची गरज. नक्कीच भाऊ जाधव यांच्याकडनं पारितोषिक आलाय राहुल जाधव साठी. राहुल जाधव यांचा झेल पकडत रोख रक्कम, भाऊ जाधव यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश पे देण्यात येईल. नक्कीच प्रत्येक षटकरासाठी नितीन ज्युनियर नितीन पाटीलसाठी रोख रक्कम आमची विचार केला तर नितीन दादा मात्रे त्यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. आयवाकाशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. खूप सारे मात्र कॅश प्राईज देण्यात येतील.
इतने बारा चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 17 धावांची गरज आहे. इतना रणनीती कसं रे, इतना गेम प्लॅन कसा करे मैदानावरती, कारण का सेमी बघितल्यानंतर मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. खूप सारा प्रेक्षक वर्ग आज इथं सव मैदानाच्या सव फिर आलाय, कारण का ज्यांनी आम्हाला पहिल्या दिवसामध्ये प्रेम दिला तो प्रेक्षक वर्ग आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं विचार जर केलं तर स्टार ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत, आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात त्या सर्वांचं स्वागत. की सामना जिंकल्या होतं पारदोषिक असेल त्याला अजून खूप वेळ आहे मित्रा, अजून निशांत अजून एक षटक बाकी असेल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट किंवा स्वेड लेगला, तोपर्यंत सिंगल येते. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय, सिंगल येईल लेगबाची दावाचे आमचे दोन पंच विचार केले तर अंतरलीची आम्हाला खूप सारी त्यांनी मदत केली, मेहनत केली. मात्र सध्या त्याने शेवटचा सामना करा काही नक्षमध्ये देसाई संघात बघू शकाल. शेवटचा अंतिम सामना आपण बघतोय, अस्तित्वाची लढत चॅम्पियन कोण राहणार, रनरअप कोण सर, कोण मात्र विचार केले तर या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला हात घालेल, कोण मात्र 50,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाचा 25,000 रुपये आणि कॅश प्राईज घेऊन जाईल, त्याच्यानंतर आकर्षक ट्रॉफी घेऊन जाईल आपल्या घरी, कारण की आपल्या होम ग्राउंडवरती यावेळेस विचार केला जय वागेश्वर देसाई संघ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल सागाव संघाला. चला जास्त वेग घेऊ नका, अजूनही मात्र येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. अंधार होतोय, चेंडू ऑन साइड ला स्क्वेअर द विकेट, चांगला क्षेत्ररक्षण चेंडूची फील करतील, तोपर्यंत सिंगल येतीय, एकापेक्षा अजून काही जास्त नसेल. सातत्याने विचार जर केला, आपण क्रिकेट खूप चांगलं बघितलं मैदानावरती, कट्टुकट आपण बघतो, नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावरती विचार जर केला तर जय वागेश्वर देसाई सी संघाला, येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची गरज तर रिंग फॉर द मॅच. हरीश षटक फेकतोय खूप महत्वाचा राउंड विकेट, चेंडू ऑन साइड ला क्षेत्रक्षक येत, खूप चांगला क्षेत्रक्षण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का ज्युनियर नितीन, चिताच्या वेगाने 2 धावा कम्प्लिटली पूर्ण केले जात आहेत ओके नितीनची, कारण का विचार जर केला तर या क्षणाला इतना धाव संख्या कशाकाने धावा येणं खूप गरजेचं आहे, आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 ने पुढे जाईल. दरम्यान बलकावरती 1 धाव येतात 19, अजूनही 13 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज, सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही जिवंत आपण बघू शकाल या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गोलबटापाचा होता, स्क्वेअर द विकेट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही, तोपर्यंत चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, चेंडूची फील करते राहुल जाधव, तोपर्यंत सिंगल येते. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज, 8 चेंडू 12 धावांची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का, सामना शेवटपर्यंत घेऊन जाईल का सागाव संघ, कारण का कमी दाबा जरी उभारले असतील तरी सुद्धा मात्र इथे जोर लावण्याचा प्रयत्न केला जातोय, दसका दम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेला टॅलेंट आणि आपल्यामध्ये 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न मैदानावरती या सागाव संघाच्या माध्यमातून. येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्रक्षके फलंदाज बाद बिग विकेट नितीन पारील बॅक टू पवीलियन. जगदंबा जगदंबा सातबारा येतोय, मात्र यावेळेस येणारे 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. यावेळेस 7-12 खूप डिमांड आहे, मात्र तोच 7-12 चिन्ह, 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. सातत्याने बघितलं गेलं तर या क्षणाला इथनं कशा प्रकारचा गेम प्लॅन असेल, अजूनही 12 धावांची गरज आहे. मध्ये त्यांचा हार्ड हिटर फलंदाज खूप चांगला खेळाडू बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये, रोहित म्हात्री ओव्हर द विकेट गोलंदाज हरीश. चेंडू खोलवटा पाचा होता,
सर्वांशील मी तर म्हणेन पकडायला हवा होतं, तसं काय होत नाही. जरे निधरला मधून षटक क्रमांक खूप चांगला फेकला आहे, अतिशय चांगला आपण षटक बघितले मैदानावरती. हरीश टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, षटक खूप काय सांगून गेलं, मात्र विचार करत आता येणारे 6-0 शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावीची गरज, 6 चेंडू 11 समीकरण. सामना कुठून कुठे आलाय, क्रिकेट सुख दुकाने भरलेला आपण क्रिकेट बघतो या मैदानी शॉट मध्ये. सातत्याने क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटचा थरा तुम्ही बघू शकाल या दोन संघांच्या माध्यमातून. हा चांगला क्रिकेट, चला आपण वेग घेऊ नका, खूप सारा वेग गेलाय, खूप सारा अंधार होत चाललाय. सलादामध्ये येणारे 6-0 शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावीची गरज, 6 चेंडू 11 धावा कसं बघत समीकरण. इथं गेम प्लॅन काय असेल, अंतिम षटक गोलंदाज रितेश बोईर, स्ट्रायकरला रोहित आहेत, 6 चेंडू 11 समीकरण. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिक्स टायमिंग सचिन चुकणार नाही, बिग विकेट फलंदाज बाद. सामना कुठून कुठे आलाय इथं मध्ये तुम्ही बघू शकाल क्रिकेटचा स्टँडर्ड. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 5, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी विचार जर केला तर अजूनही 11 धावीची गरज आहे. 5 चेंडू 11 धावीची गरज आहे. आपण बघितलं तर सामना बघतो खूप महत्वाचा. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी अजूनही 11 धावीची गरज आहे. 5 चेंडू 11 समीकरण. साई फलंदाज, हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फलंदाज बाद, अजून एक विकेटचं पतन. सामना कुठून कुठे आलाय आता मात्र येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावीची गरज. डीजे संगीत आपण बघतो डीजे मदर्शामध्ये. सामना कुठून कुठे आला मात्र येणारे अजून चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी 11 धावीची गरज आहे. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. देसाई संघ, जे देसाई संघाने स्वप्न राखलं होतं की आम्ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलू, सहजरित्या सामना जिंकू, तो देसाई संघ मात्र इथं आता मात्र या वेळेस त्यांचा संघर्ष सुरू होतोय. इथनं संघर्ष करावा लागेल, इथे संघर्ष नाही केला तर इथनं जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागेल. अजून येणारे चेंडू शिल्लक आहे 4 आणि जिंकण्यासाठी 11 धावीची गरज. 4 चेंडू 11 धावीची गरज. प्रेक्षकांच्या मात्र चर्चेला उदाहरण येते की सामना जिंकेल कोण. एका बाजूला सागाव संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती जय वागेश्वर देसाई सी संघ. बिग फाईट, सामना कटकी टक्कर या मैदानाच्या आतमध्ये. राम पाटील, हा चेंडू मोठा फटका येतोय. तर धावा आम्हाला सांगायच्या आहेत, चौकार 4 धावा. तीन चेंडू 7 धावेची गरज आहे. 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील.
चेंडू फलंदाज बाद दंडी गोल होती है क्षणाला विचार जगल तरा राम पाटील मैदानाच्या बाहेर विचार जगल विकेट टेकिन गोलंदाजी टर्निंग पॉइंट ऑफ द विकेट वाघाची शिकार. खूप चांगला आपण संगीत बघतोय हिंदुगिरीच्या बादशाह आम्ही तलवार आमची राणी दादागिरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा सामना कुठून कुठे आल्यामध्ये येणारे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि सात धावेची गरज. नऊ चेंडू फेकला गोलंदाजाने तर नितीन मात्र यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅशप्राईज देण्यात येईल. थोडस वेगळंच पारदोषिक दोन चेंडू सात धावांची गरज जो ठेवला सामन्यासाठी सामना कुठून कुठे आल्यामध्ये बघू शकला. क्रिकेट आपण बघतोय सुखदुखाने बदलला क्रिकेट क्रिकेटची भाषा लगेच झाली तो गाळी मात्र इथं आपण बघतो सध्या खूप चांगला प्रकारचा क्रिकेट येणारे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज आहे. तुम्हाला सात धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील कारण तुमचे विकेट खूप सारे गेलेत. स्ट्राईक केला फलंदाज रवी म्हात्रे हा चेंडू मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक जेल खाली फलंदाज बाद आता मात्र एका चेंडू मध्ये सात धावेची गरज आहे. षटकार जरी मारला तरी सुद्धा सामना जिंकू शकत नाही मैदानावरती अजय वागेश्वर देसाईची संघ. सामना कुठून कुठे आलाय फक्त 33 धावेची गरज असताना सामन्याचं चित्र बदललाय. सामना मात्र आपण बघू शकाल मी म्हटलं होतं एवढ्या इझिली या धावा चेस होऊ शकत नाहीये. आता मात्र येणारा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी सात धावेची गरज एक चेंडू सात धावा हा कंपल्सरी सात कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील कारण का विकेट जास्त झाले जय वागेश्वर देसाई संघाचे. षटकार जरी मारला 19 धावसंख्या धापालकावरती बघा आतापर्यंत आहे 25 म्हणजे येणारा एक चेंडू सात धावेची गरज. सामना कुठून कुठे येतो क्रिकेट सात आर क्रिकेट सात स्टँडर्ड तुम्ही बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये एका चेंडू मध्ये सात धावेची गरज आहे. असं वाटलं होतं देसाई संघाला की आम्ही सामना खूप लवकर जिंकू असं वाटलं होतं देसाई संघाला की आम्ही चॅम्पियनशिप पडकावू त्या देसाई संघाचे स्वप्न मात्र इथनं पूर्ण कोणता खेळाडू कडेल. नक्कीच आमचे मलंग टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रामदास शी ढोणे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात सागाव संघ त्याच्यानंतर देसाई संघासाठी एक चेंडू सात धावेची गरज आहे. फक्त 32 धावेची गरज होती सामना मात्र कुठल्या परिस्थितीला येऊन ठेपलाय इथनं एखादा चमत्कारच सामना जिंकून देऊ शकेल या देसाई संघाला. एक चेंडू सात धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. षटकार जरी मारला तरी सुद्धा एके धावेने सामना गमवावा लागेल या जय वागेश्वर देसाई संघाला. वडा क्रिकेट वडा पपामास खूप चांगला क्रिकेट मैदानावरती आपण बघितलं गेलं तर या क्षणाला या सागाव संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू हा चेंडू फलंदाज बाद सामना संपलाय सामना जिंकला मैदानावरती आणि चॅम्पियनशिप पटकावली विचार जर केला तर सागाव संघाने या स्पर्धेमध्ये वडा मॅच वडा परफॉर्मन्स डीजे